नमस्कार, राशीफळ या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. कसा असणार आज आपला दिवस, काय आहे आज आपल्या राशीत खास, जाणून घेऊयात. सुरुवात करूयात मेष राशीपासून. मेष राशींच्या लोकांना काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थितीत सुधारू शकेल. अभ्यास आणि घरामध्ये मुलांचे लक्ष कमी असणे आणि आपल्याच मित्रमैत्रिणींमध्ये गुंतून राहणे तुम्हाला असमाधानी करण्याची शक्यता आहे. मेष राशीचा आजचा शुभांक आहे 5. वृषभ राशींच्या लोकांना तणावामुळे किंचित आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यातून विश्रांतीसाठी मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत वेळ घालवा. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टींवरून टोकणे टाळावे. वृषभ राशीचा आजचा शुभांक आहे 4. मिथुन राशींच्या लोकांनी तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांमध्ये वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना चढ उतार खूप घातक ठरू शकतात, म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. शक्य झाल्यास समोपचाराने समस्या सोडवा. मिथुन राशीचा आजचा शुभांक आहे 2. कर्क राशींच्या लोकांनी आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करावी. कारण नसताना नुकसान होऊ नये यासाठी योग्य सल्ला घेणे चांगले. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. कर्क राशीचा आजचा शुभांक आहे 6. सिंह राशींच्या लोकांना आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे थोडी मौज मजा करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. अनुमान लावून कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. सिंह राशीचा आजचा शुभांक आहे 4. कन्या राशींच्या लोकांना प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेल्या आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आपल्या अपेक्षाप्रमाणे पैसे मिळणार नाही. कन्या राशीचा आजचा शुभांक आहे 3. तुळ राशींच्या लोकांना तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीमध्ये दोष शोधण्यात वेळ वाया घालवू नका. तुळ राशीचा आजचा शुभांक आहे 5. वृश्चिक राशींच्या लोकांनी आपल्या पालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यांना ताबडतोब आराम मिळावा या दृष्टीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. तुमचे संवाद कौशल्य आणि कामातील कौशल्य प्रभावी ठरू शकतील. वृश्चिक राशीचा आजचा शुभांक आहे 7. धनुराशींच्या लोकांनी तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. धनुराशीचा आजचा शुभांक आहे 4. मकर राशींच्या लोकांना आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसे कमवू शकाल. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. मकर राशीचा आजचा शुभांक आहे 4. कुंभ राशींच्या लोकांना सामाजिक स्नेह मिळावा आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आणखीन पैसे कमवण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. घरात कोणतेही बदल करायचे असतील घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या, अन्यथा त्यांचा रोष ओढून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. कुंभ राशीचा आजचा शुभांक आहे 2. मीन राशींच्या लोकांना आज स्वतःसाठी पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. गुंतवणूक करताना चढ उतार खूप घातक ठरू शकतात, म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. मीन राशीचा आजचा शुभांक आहे 8. तर असा असणार आहे आज आपला दिवस. आशा आहे आपला दिवस अनुकूल जाऊ. कार्यक्रमात इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस.